नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या, खासदार गिरीश बापट यांचे शुभ हस्ते साकेत जगताप यांच्या हिवरे रोडवरील जय भवानी या फॅमिली रेस्टॉरंटचे शानदार उद्घाटन आज करण्यात आले। सदर प्रसंगी युवा नेते बाबा जाधवराव व अनेक मान्यवर उपस्थित होते। रुचकर व चविष्ट भोजनासाठी एक वेळ अवश्य भेट द्या असे आवाहन सदर प्रसंगी साकेत जगताप यांनी ग्राहकांना केले आहे। राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत 1 कोटीची घसघशीत वाढ करण्यात आली आहे। यापुढे स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रतिवर्षी 3 कोटी रुपये मिळणार आहेत। याआधी सन 2011-12 पासून प्रतिवर्षी प्रत्येक आमदारास 2 कोटी रुपये विकास निधी मिळत होता। सोमेश्वर सहकारी कारखान्याची निवडणूक 31 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे। आज राज्य शासनाच्या वतीने नवीन आदेश काढण्यात आला असून सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत। भारतीय जनता पक्षाच्या नेता चित्रा वाघ यांना धमक्या। वनमंत्री संजय राठोड प्रकरणी विरोधी पक्षनेते दरेकर यांचे संवेद। चित्रा वाघ यांनी आज मुंबईमध्ये पोलीस महासंचालकांची भेट घेतली। पुरंदरमध्ये 14 जणांना कोरोनाचा संसर्ग। सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात 66 व्यक्तींच्या सॅपची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 1, राजेवाडी 1, जेजुरी 1, वाल्हे 2, दिवे 3, वाळुंज 3, सिंगापूर 1, काळीवाडी 1, आंबोडी 1। 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचे लसीकरण सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली। तसेच 45 वर्षापेक्षा जास्त व्यक्ती की ज्यांना इतर संबंधित आजार आहेत अशा नागरिकांनाही कोरोनाच्या लसीकरणामध्ये समाविष्ट करण्यात आल्याची माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे। सासवडच्या संदीप इनामके यांनी कला दिग्दर्शित केलेल्या आटपाडी नाईट्स या मराठी चित्रपटाला 12 नामांकने जाहीर झाली आहेत। 65व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 2016-20 साठी ही नामांकने जाहीर करण्यात आली आहेत। त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। धन्यवाद।